समर्थ प्रतिष्ठान आणि सक्षम संस्थेच्या वतीनं मोबाईल कनेक्टिव्हिटीचा नवीन उपक्रम राबवण्यात आला. आधुनिक युगात अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच मोबाईल ही सुद्धा मानवाची मूलभूत गरज बनली असून मोबाईलमुळं माहितीची देवाणघेवाण सोयीची होतेच आणि प्रवासात नजरेआड असणाऱ्या नातेवाईकांसाठी तर हा मोबाईल जणू आधारच ठरतो. महाराष्ट्राचं कुलदैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी इथं कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध ठिकाणाहून असंख्य भाविक पायी जात असतात आणि घरातून व्यक्ती बाहेर पडली की घरच्यांना काळजी वाढत असते आणि अशा परिस्थितीत मोबाईल हा आधार देण्याचं काम करत असतो. आणि अशातच मोबाईल बंद लागला, चार्जिंग संपली तर नातेवाईक चिंतेत अडकू शकतात. म्हणूनच भक्तांना सेवा म्हणून विनामूल्य मोबाईल चार्जिंगला लावण्याची सुविधा समर्थ प्रतिष्ठान आणि सक्षम सामाजिक संस्थेच्या वतीनं मोबाईल कनेक्टिव्हिटी या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत अध्यक्ष प्रशांत हिबारे, कार्याध्यक्ष सचिन हुंडेकरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. याचा लाभ असंख्य भक्तांनी घेतला. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक नागेश म्हात्रे, रूपभवानी देवस्थानचे अनिल मसरे, मराठा सेवा संघाचे रमेश जाधव, विनोद करपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मोबाईल चार्ज झाल्यानं नातेवाईकांशी बोलून समाधान वाटलं अशी प्रतिक्रिया भाविकांनी दिली. समर्थ प्रतिष्ठान सक्षम संस्थेच्या वतीने मोबाईल कनेक्टिव्हिटी हा कार्यक्रम राबवण्यात आला. ह्या कार्यक्रमांतर्गत तुळजापुरात चालत जाणाऱ्या भाविकांसाठी फ्री मोबाईल चार्जिंगची सुविधा करण्यात आलेली होती. जसं अन्न पाण्याची गरज आहे तसं सध्या आज मोबाईलची गरज आहे. मोबाईलच्या चार्जिंग सुविधा आपण दिलेली आहे की मोबाईल बाबा कोणाचं बंद पडू नये. जर तुळजापुरात चालत जाणारे भाविक जे भाविक असतात त्यांना एकमेकांचा संपर्क साधण्यात मदत व्हावी, मोबाईल त्यांचा स्विच ऑफ लागू नये यासाठी आपण आपल्या संस्थेतर्फे जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे तो एकदम अत्यंत चांगला उपक्रम आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मयूर गवते यांनी केलं तर आभार नाना माने यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कौशिक हिबारे, महेश कासट, रुपेश करपेकर, अजिंक्य बालस्वरूप, अनिल हलकट्टी, अमोल स्वामी, सतीश आलेगाव, शिवराज विभूते, ज्ञानेश्वर पवार, ऋषिकेश कासट यांनी परिश्रम घेतले.